जरी जाहिर तुळजापूरला किंवा काही मंदिरामध्ये तुम्ही कुठले कपडे घालून यावे हे सांगितलं। वास्तविक पत्रकार मित्रांनो, मी अतिशय स्पष्टपणे सांगेन, आम्ही शालेय जीवनामध्ये असताना आम्हाला 10वीपर्यंत फुल पॅन्ट मिळत नव्हती, हाफ पॅन्ट घालूनच शाळेमध्ये जावं लागत होतं। कारण त्यावेळेस घरचे लोक म्हणायचे, ज्यावेळेस तुम्ही 11वीमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला फुल पॅन्ट आम्ही देऊ। ही पद्धत आपल्या ग्रामीण भागात सगळीकडे होती। त्याच्यामुळे लहान मुलं हाफ पॅन्ट घालून आले म्हणून त्यांना दर्शन घेऊन द्यायचं नाही, ही कुठली पद्धत काढली? कुठल्या देवाने सांगितलं की जर लहान मुलं अर्ध्या चड्डीमध्ये आल्यानंतर माझं दर्शन घेऊन देऊ नका? काही काही जण या गोष्टीचा भाऊ करतात। वास्तविक आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे, भारतीय संस्कृतीप्रमाणे अनेक वेगवेगळ्या धर्मात पंथात वेगवेगळ्या प्रकारचा पेहराव असतो। काही ठिकाणी लुंगी वापरली जाते, काही ठिकाणी पायजमा वापरला जातो। अलीकडच्या काळात आपलीकडे मोठ्या प्रमाणावर जीन्सची पॅन्ट घालण्याची पद्धत सुरू झालेली। पेहराव हा योग्य असावा ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही।